राम राम मंडळी एकदम ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत। तर आज मी आलोय मुंबईला याला भेटायला खास करून, आणि मम्मीला सोडायला आलेलो होतो ठाण्याला। तर आता आम्ही आलोय महालक्ष्मी स्टेशनला, आणि इथून चाललो आता महालक्ष्मीला, आणि त्याच्यानंतर हाजी आली दरगा, नंतर बघू कुठे कुठे जायचं। तर बघा आता आम्ही पोहोचले हाजी अली दरग्याच्या जवळ। काय दरग्या दरग्याचं काय नाही, महालक्ष्मी पासून जवळच आहे, महालक्ष्मी स्टेशन पासून। चला दाखवतो तुम्हाला। हाजी अली मधून आम्ही आता बाहेर आले, आणि आता चालले महालक्ष्मीला, महालक्ष्मी मंदिराकडे। इथून जवळपासच आहे, 5 मिनिटावर आहे, आणि आता तिथं जाऊन महालक्ष्मीचं दर्शन। नेक्स्ट प्लॅन आताच ठरवला, दिसते इथून दिसतं पण तिथून। तर हे आहे माझी हाजी अली दरगा, आणि ते तिकडं आहे ते इथं कुठे हवं आहे, इथं महालक्ष्मीचं मंदिर आहे। बस चला आता पोहोचलो आम्ही महालक्ष्मी मंदिराच्या जवळ। तर हे आहे मागे महालक्ष्मीचं मंदिर, आणि हे आहे त्याचा प्रवेशद्वार, आणि दुसरा दरवाजा तिकडे आहे। चला तिकडे जातो आम्ही। पहिल्यांदा झालं त्याच्यामुळे काय माहीत नाही मंदिर कुठे आहे, कुठलं तरी मंदिर दिसलं, याला माहीत नाही, मला माहीत नाही, मंदिर दिसलं की डायरेक्ट बोलून गेलो। झालं आता महालक्ष्मीचं वगैरे दर्शन वगैरे घेऊन झालं, पण आतमध्ये कॅमेरा आला नव्हता म्हणून व्हिडिओ करता आले नाही। आता आम्ही नाश्ता वगैरे करून झाले, आणि आता चालले बोरून सीतापूर कुठे काय फिरता येते। तर चला आता आले बोरीवलीला, आता इथून चालले संजय गांधी नॅशनल पार्कला, आणि आम्ही रस्ता विसरलो। बघू आता बाबा 20 मिनटं चालत दाखवते बघू आता। तर आता आम्ही आलो आहे संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये, आणि बोरिवलीला आहे आलो आम्ही 3 वाजता, बोरिवली ईस्टला आहे, आणि आता आम्ही सायकल रेंटवर घेतल्यात। फार मेहनतीने कंजूसगिरी करून पैसे जोडून वगैरे वगैरे सायकल घेतली वगैरे। आता आम्ही चाललो आहे कानेरी लेणीकडे बघू आता। चला एकदम फास्ट सायकल, किती वेळ दिले आपल्याला सायकल? 2 तास आम्हाला 2 तासासाठी सायकल दिले बघू। चला आणि तसंच रिटर्न मला घरी सुद्धा जायचंय। आता थेट बोरिवली मधून वाडा ट्रेल ब्लॉगर्स बसतो की सायकल घेतली रेंटवर। संडेचं माझं जरा कॅन्सल झालं राईट, तर आज मी बोरिवलीला राईड करते, वेट आज बोरिवलीला राईड करते 150 किलोमीटर। पाहून तर झालं आम्ही सायकल चालवते, 15 मिनिटं सांगितली, 15 मिनिटाच्या अंतरावर आहे। पाहून तर झालं सायकल चालवते, कंटा आलो अक्षरशः, आणि पोचलो आता आम्ही कानेरी लेणीजवळ। बघा प्रशांत तर तिथे थकून उभा राहिला, सायकली जरा बरं चांगलंच आहेत जरा तसं। अरे
तर आता आम्ही खूप सायकलिंग करून मस्त आहे की या कांदेरी लेणीच्या जवळ पोहोचलो. आता इथून चाललो आता चढत वरती लेणीकडे. लेट्स गो. तर आम्ही जवळजवळ पाऊन तास म्हणजे एक तास झालं सायकल चालून वरती आलो कांदेरी लेणीच्या. खूप मोठी चढत होती, कशी कशी चढलं नाही ती सायकल धक्का मारतच आली. तर आता आम्ही पोहोचलो आणि मागे आहे कांदेरी लेणी, जिच्यासाठी आम्ही सकाळपासून येत होतो. आलो होता अचानक ठरवला आणि आलो. एका मित्राने सजेस्ट केलं होतं की कांदेरी लेणी बघ बघ बघ, तिच्यासाठी आलो. तर चला तुम्हाला दाखवतो डायरेक्ट कांदेरी लेणी. चला जरा घाई करतोय, लेट झालंय आम्हाला, 5:30 वाजता बंद होत. तर चला बघा हे काय भारी मस्त आहे. गावाघूम झालोय मी. ठीक आहे, कसं वाटतंय? एक नंबर का? एकदम भारी. पैसा वसूल जागा आहे का? पण किती खर्च केला जरा सांग सायकलवर आणि तिकीटावर. पण पैसा वसूल आहे. सगळ्यांना जरा घालवायच्या तयारीत चालू आहे, कारण की त्यांचं पण टायमिंग झालेलं आहे आणि आम्हाला पण जायचं आहे आता लवकरच. चला मस्त की आता आम्ही आलो वरतून खाली, जवळ अर्धा तास आलो खाली उतरून होते, त्याच्यामध्ये वेळ लागला नाही. आता आम्ही तसंच घरी चालले. तुम्ही पण या कधीतरी या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये, तिथे सायकल्स अवेलेबल आहेत आणि आला तर सायकलवरच या एवढंच सांगतो. आणि या आणि डिस्काउंट 100% मागा, बार्गेनिंग करू शकतो इथे सायकलसाठी. प्रशांत आजचा आपला प्लॅन अचानक ठरवलेला. खूप छान वाटलं, मजा आली सायकलिंग करायला. आणि कोणता किल्ला? सॉरी कोणत्या लेणी? लेणी कान्हेर कान्हेरी लेणी खूप भारी होत्या. आम्हाला फार कमी बघायला भेटल्या, कारण की वेळ कमी होता. ते 6:30 बंद करतात. सायकल पण बघा आमच्या या सायकली भाड्याने घेतलेल्या 150 रुपये 3 तास. फार महाग आहेत. 2 तास होता पण आम्हाला 3 तास दिला, डिस्काउंट दिला काय माहिती. बरी मजा आली. आणि कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आम्हाला नक्की सांगा. चला इथं भरपूर लोक आलेत सायकल घेऊन.